पाचोरा शहरालगत असलेल्या जारगाव चौफुलीवरील जारगाव ग्रामपंचायत हद्दीतील कूलर व प्लॅस्टिक पासून दाणे तयार करणाऱ्या कारखान्याला आज आग लागून सुमारे 20 ते 25 लाखाचा माल जळून खाक झाला. या आगीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. नव्हे तर स्फोट देखील या ठिकाणी झाल्यामुळे नागरिक भयभीत असल्याचे दिसून आले. याचबरोबर या आगीनंतर परिसरातील रहिवाशांनी ग्रामपंचायत व वीज कंपनीच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. या कारखान्याच्या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेऊन देखील ग्रामपंचायतीकडे तक्रारी अर्ज दिला होता, मात्र या कारखान्यावर कारवाई झाली नाही असेही नागरिकांनी सांगितले. बघूया ध्येयन उच्च कॅमेऱ्यातून या घटनेवर एक नजर.